मध्यवर्ती एसटी बस स्थानकावरून शाहूपुरी राजारामपुरी परिसरात रेल्वे रुळ ओलांडून जाणाऱ्या पादचाऱ्यांचा रस्ता रेल्वे विभागानं बंद केलाय. त्यामुळे पादचारी नागरिक जीव धोक्यात घालून बाबूभाई परीख पुलाखालून ये जा करतायत. त्यावर पर्याय म्हणून आपण सुचवलेल्या फुटओव्हर ब्रिजच्या मंजुरीचं काम अंतिम टप्प्यात आलंय अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. मध्यवर्ती एसटी बसस्थानकाकडून रेल्वे रूळ ओलांडून शाहूपुरी किंवा राजारामपुरी परिसरात चालत येता यायचं, पण रेल्वे विभागानं रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला भिंत बांधून ही पायवाट बंद केली आहे. त्यामुळे एसटी स्टँडकडून राजारामपुरी शाहूपुरी परिसरात चालत जाणाऱ्या नागरिकांना आता बाबूभाई परीख पुलाखालून अरुंद जागेतून ये जा करावी लागते. वाहनांच्या गर्दीत अक्षरशः जीव मुठीत धरून पादचारी नागरिक या पुलाचा वापर करतायत. या समस्येकडे आज पत्रकारांनी खासदार धनंजय महाडिक यांचं लक्ष वेधलं. त्यावर बोलताना खासदार महाडिक यांनी शाहूपुरी रेल्वे फाटकाजवळ फुट ओव्हर ब्रिजचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केलाय असं सांगितलं, पण त्याच्या डिझाईनमध्ये काही तांत्रिक बदल करावे लागतायत. हे कामही अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच फुट ओव्हर ब्रिजचं काम मार्गी लागेल असं नमूद केलं. थोडंसं टेक्निकल अडचणी होत्या. मी पूर्वी लोकसभेमध्ये खासदार असताना एक फुट ओव्हर ब्रिज मंजूर करून घेतलेला होता, पण त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी त्या डिझाईनमध्ये होत्या, त्यामुळं फेर रचना फेर डिझाईन करून ते मंजुरीसाठी दिल्ली दरबारी गेलेलं आहे. त्याची मंजुरी अंतिम टप्प्यामध्ये आहे. ते झाल्यानंतर हा प्रश्न निकाली लागेल. तत्पूर्वी रेल्वेनं जे भिंत घातलेली आहे त्यामुळं नागरिकांची गैरसोय ही वस्तुस्थिती आहे, परंतु भिंत नसताना खूप मोठे अपघात झालेले, खूप लोकांचा प्राण गमवावा लागलेला या सगळ्या प्रक्रियेत आपण पाहिलेलं आहे, आणि म्हणून ही भिंत घालणं प्रशासनाला योग्य वाटलं म्हणून त्यांनी भिंत घातली. नागरिकांची गैरसोय होते, पण लवकरात लवकर तो फुट ओव्हर ब्रिज होईल आणि ही गैरसोय दूर होईल. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी एन पाटील यांनी गोकुळदूध संघाला सुवर्ण वैभव प्राप्त करून दिलं, पण गेल्या 1.5 वर्षात विरोधकांनी केलेल्या चुकीच्या कारभारामुळे गोकुळचा नावलौकिक घसरलाय. त्यामुळे संचालिका शौमिका महाडिक सत्तारूढ संचालक मंडळाच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतायत. त्याला यश येईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. गेल्या 1.5 वर्षापासून हा संघ विरोधकांच्या ताब्यामध्ये गेला, तेव्हापासूनच खूप मोठ्या प्रमाणात तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे कारभार सुरू झालेले निदर्शनास आल्यानंतर तिथल्या असणाऱ्या आपल्या संचालिका शौमिका महाडिक यांनी लेखापरीक्षणाची मागणी ऑडिटची मागणी केली. ऑडिट होऊ नये यासाठी सर्व विरोधातले नेते मंडळी आणि सर्व संचालक मंडळ जंग जंग पछाडत आहेत. त्यांनी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडेही खूप साऱ्या विनवण्या केलेल्या आहेत, आणि हे यशस्वी होत नाही म्हटल्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये सुद्धा हायकोर्टमध्ये जाऊन या लेखापरीक्षणाला स्टे मिळावा असा एक प्रयत्न केला होता. ज्या तक्रारी झालेल्या त्या अतिशय गंभीर आहेत. या तक्रारींच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला लागलेलं आहे, ही ज्याची जाणीव होते. दुधाची क्वालिटी ढासळत चाललेली आहे, ब्रँड बिघडत चाललेलं आहे, आणि म्हणून या शेतकऱ्यांचा असणारा संघ पुन्हा नावारूपाला आला पाहिजे, यासाठी तो एक प्रयत्न शौमिका महाडिकांनी केला आणि मला त्यामध्ये यश येईल असं वाटतं. कर्नाटक विधानसभेसाठी बुधवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केलाय. यापूर्वी सत्ता दिलेली होती, कर्नाटकातही होती, केंद्रातही होती, आणि या सगळ्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारमध्ये काँग्रेसनं कशा पद्धतीनं भ्रष्टाचार करून कारभार चालवला याची जाणीव कर्नाटकातल्या सर्व नागरिकांना आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की उद्या मतदान होत आहे, 13 तारखेला संपूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि भारतीय जनता पार्टी सरकार होईल.